अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यामुळे शिंदे गटामधील नेते चांगलेच अस्वस्थ झालेत. मंत्रीपदावरून संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्यामध्ये मंगळवारी बाचाबाची झाल्याची माहिती देखील आहे. भांडणाचं वृत्त कळताच मुख्यमंत्री नागपूरमधून मुंबईत परतले आणि आमदारांना समजवण्याचा प्रयत्न केला. अजित पवार गटामधील मंत्र्यांना देण्यात येणारी खाती आणि पालकमंत्रीपदावरून सुद्धा वाद शिगेला पोहोचलाय. अजित आनंदराव पवार महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध पद्धतीने पार पाडी. अजित पवारांच्या सरकार मधील एंट्रीमुळे शिंदे गट चांगलाच अस्वस्थ. मंत्रीपदावरून संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्यात झटापट. मुख्यमंत्री नागपूर दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतले. आमदारांना समजावण्याचा प्रयत्न. एकनाथ शिंदे यांची अस्वस्थता ना घर का ना घाट का. संजय राऊत. आमदारांमध्ये कोणताही वाद झालेला नाही. संदीपान भुमरेंची सारवासारव. मी आणि इतर आमच्या सहकाऱ्यांनी मंत्रिमंडळात शपथ घेतली. आज राज्यपाल महोदयांनी आम्हाला शपथ दिली. अजूनही काही मंत्रिमंडळामध्ये पुढे विस्तार केला जाणार आहे. त्यावेळेस पण इतर सहकारी मित्रांना त्याच्यामध्ये संधी देण्याचा प्रयत्न आम्हा लोकांचा राहणार आहे. कारण काही राज्यमंत्रीपद असतील किंवा मंत्रीपद असतील हा झाला पाहिला. काय त्याच्यामध्ये काय शेवटी एकनाथरावनी मी 2.5 वर्ष एकत्र काम केलेलंच आहे. एकनाथरावांच्या बरोबर जे काही 10 मंत्री आहेत ते मागेही 2.5 वर्ष आम्ही एकत्र म्हणून काम केलेलं असल्यामुळं एवढं काही फार वेगळं वाटायचं काहीच कारण नव्हतं. आणि दुसरी गोष्ट भाजपमध्ये काही असे मंत्री आहेत उदाहरणार्थ राधाकृष्ण पाटील वगैरे त्यांच्याही बरोबर मागे आम्ही लोकांनी काम केलेलं आहे ते काँग्रेसमध्ये असताना. त्याच्या मला काही त्याच्यात फार काही वेगळं वाटत नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्याच्या करता ह्या सरकारच्या बरोबर आलेलो आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 जणांनी थेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मोठी अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. शिंदे गटातील आमदार नाराज होणार नाहीत याची काळजी घेऊ असं अजित पवार सांगत असले तरी शिंदे गटातील अस्वस्थता टोकाला गेल्याचं दिसतंय. आता तर संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटातच भांडण सुरू असल्याचं दिसतंय. शिंदे गटातील 2 आमदार एकमेकांना भिडले. मंत्रिपदावरून संजय शिरसाट आणि भरत गोगावले यांच्यात वाद. मंगळवारी संध्याकाळी गोगावले आणि शिरसाट यांच्यात बाचाबाची आणि झटापट. आमदारांमधील भांडणाची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना नागपुरात समजली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर दौरा अर्धवट सोडून तातडीने मुंबईत दाखल. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आमदारांची समजूत घालण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न. महाडचे आमदार असलेल्या भरत गुगावले यांनी 2 दिवसांपूर्वी आत्ता मिळालेली एक भाकर अर्धी आणि अर्धी असेल तर चतकोर मिळेल असं सांगत नाराजी व्यक्त केली होती. तर बच्चू कडूंनीही अजित पवार सोबत आल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार निर्णयात आडवे येतील असं कडू म्हणाले. नाराज होऊन आता काय करणार. जी वस्तुस्थिती त्याला स्वीकारायला पाहिजे आणि सामोरं जायला पाहिजे. त्याच्यामुळे नाराज होऊन काय चालणार नाही. ठीक आहे, जे थोडंफार तर नाराजगी प्रत्येकाची राहणार. कारण त्याला एक भाकरी खायची होती त्याला अर्धी मिळाली, अर्धी खायची होती त्याला पाव मिळाली. तर त्याप्रमाणे आता राजकारणाचं समीकरण घेऊन पुढे चालायचं असेल तर हे सगळं स्वीकारून चालायला पाहिजे. आता तर सध्या तरी आहेत, काय काळजी करायचं कारण. हे थोडं चुकीचं घडलंच आहे. खरं तर राष्ट्रवादी जेव्हा सत्तेमध्ये आलं तेव्हा त्याचा विचार विनिमय मंथन चिंतन व्हायला पाहिजे होतं. आणि मग असं करता आपण आता गोची तर शिंदे साहेबांसोबत असणाऱ्या सगळ्या आमदारांची झालेली आहे. दुसरीकडे शिंदे गटात झालेल्या आमदारांच्या झटापटीच्या बातम्यांनंतर ठाकरे गटाला टीकेची संधी मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांची गरज आता संपली आहे.
गाशा गुंडाळा हेच भाजपानं सांगितल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याचंही राऊत सांगतायत. पण त्यांच्याकडे ज्या बातम्या आम्ही वाचतोय पाहतोय हे अपेक्षितच होत. हा त्यांचा आउटघटकेचा खेळ आहे आणि होता. बहुमत 170 असताना सुद्धा 40 जणांचा एक गट जेव्हा विलीन केला आणला जातो नव्यानं राष्ट्रवादीचा त्याचा अर्थ असा आहे तुमची गरज समजा. आता आपण गाशा गुंडाळा अजित पवारांचे 9 मंत्र्यांची शपथ होते पण या गटाच्या वाशिंग बांधून बसलेल्याला शपथ दिली जात नाही आणि परत एकदा दावा करतो की महाराष्ट्राला नवीन मुख्यमंत्री मिळतील. शिंदे गटातील आमदारांमध्ये झालेल्या भांडणाची चर्चा झाल्यानंतर असा कोणताही प्रकार घडलेला नाही अशी सारवासारव मंत्री संदीपान भुमरे करीत आहे. तर बच्चू कडूंना महायुतीत मोठं स्थान असल्याचं सांगत भाजपा प्रदेशाध्यक्षांनी त्यांना चुतकारण्याचा प्रयत्न केलाय. अजित दादाने खुदी स्वीकृत किया है की ये विकास भी हुआ है और विकास को हम साथ दे रहे और राज्य में डबल इंजन की सरकार जो हम कहते अजित दादा के भी वही विचार है तो इसीलिए उन वो साथ में आए और आगे तो और काम होगा मजबूती से काम होगा और इसमें ये तो सब रूमर है ये अफवाह है. कालच्या बैठकीनंतर आज कोणीतरी असं सांगितलं की रामदास भाईंनी काल असं भाषण केलं की राष्ट्रवादी बरोबर जायचं नाही म्हणून मला एक आश्चर्य वाटतं की ज्या गोष्टी घडलेल्याच नाहीत त्या घडलेल्या आहेत असं सिद्ध करण्याचा जर काही लोक प्रयत्न करत असतील तर ते फार चुकीचं आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे 40 शिवसेनेचे आमदार आणि 10 अपक्ष आमदार हे देखील 2-2 3-3 निवडून आलेले आहेत. ते देखील राजकारणामध्ये सेट झालेले आमदार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशा पद्धतीनं एखाद्याबद्दल निगेटिव्हिटी क्रिएट करून त्याची प्रतिमा डागाळेल असं जर कोणाला वाटत असेल तर ती घोड चूक आहे आणि फार मोठा गैरसमज आहे. महाराष्ट्र में माननीय देवेंद्र जी माननीय हमारे सारे वरिष्ठ नेताओं ने इसके पहले भी कहा है कि माननीय एकनाथ शिंदे जी ही महाराष्ट्र के मुख्यमंत्री रहेंगे और वो अच्छा काम कर रहे हैं. उनको कोई बदलाव की जरूरत ही नहीं है. अपोजिशन पार्टियां महाराष्ट्र में संभ्रम निर्माण करना चाहती है. उस संभ्रम में कोई महाराष्ट्र की जनता जाएंगी नहीं और हमारे नेता इस सरकार के नेता जो है एकनाथ शिंदे जी वही मुख्यमंत्री रहने वाले हैं. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 नेते सत्तेत कॅबिनेट मंत्रीपदी सहभागी झालेले आहेत. त्यांना कोणती खाती मिळावीत यावरून शिंदेगट चिंतेत आहे. पालकमंत्री पदावरूनही वाद आहे. अस्वस्थ शिंदेगटाची काय मागणी? अजित पवार यांना अर्थ, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती देऊ नयेत. शिंदे गटातील आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. पालकमंत्री पदावरूनही शिंदे गटात अस्वस्थता. रायगडचं पालकमंत्रीपद आदिती तटकरे यांना मिळू नये, भरत गोगावलेंची मागणी. अजित पवार यांच्यासह 9 जणांचा शपथविधी झाला असला तरी त्यांचं खातेवाटप अद्याप झालेलं नाहीये. शिंदे गटातील हा वाद पाहता खातेवाटप लांबणीवर पडल्याचं सांगण्यात येत आहे. आता महाराष्ट्रात 15% मंत्री असावेत या हिशोबाने 43 मंत्री असावेत. आता 27 आहेत, आता उर्वरित 16. मग 16 कोणाचा नंबर लागेल? 3 पक्षांचा की त्या 3 पक्षातल्या एखाद्याला त्या स्पीकरच्या निर्णयामुळे त्यांना डिस्क्वालिफाय करून उर्वरितांना अजून कुठल्या तरी जागी पाठवून देऊन अजित पवारांच्या बरोबर नवा संसार मांडला जातोय का? असं एक थोडंसं विचित्र गणित होत आहे आणि त्याच्यामुळे एक प्रकारची अनिश्चितता ही शिवसेनेच्या शिंदे गटात आली आहे आणि ती कायम राहणार आहे. तोपर्यंत कायम राहील जोपर्यंत हे घडत नाही आणि जेव्हा घडेल तेव्हा त्याचे परिणाम पुन्हा अजून विचित्र असतील ही वस्तुस्थिती आहे. अजित पवारांचा गट सरकारमध्ये सामील झाल्यानं शिंदे गट आणि भाजपातील अनेक नेते नाराज असल्याचं सांगण्यात येत आहे. संभाव्य मंत्रिमंडळ विस्तार होईल की नाही याबाबत आता शंका उपस्थित करण्यात येत आहे. अजित पवारांच्या एंट्रीमुळे राज्यात अनेक ठिकाणी महायुतीतच बिघाडी निर्माण होण्याची स्थिती आहे. या नाराजीचे पडसाद येत्या काळात अधिक तीव्रतेने उमटण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज स्टेट, महाराष्ट्र.